लाल मातीतली कुस्ती म्हणजे बाभळीमध्ये कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरावरचा हरभरा पीक उद्ध्वस्त झालेला आहे. बिलोली तालुक्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे असं कळतंय. इथल्या शेतकऱ्यांनी चक्र नावाच्या कीटकनाशकाची फवारणी केली होती, मात्र काहीच दिवसांनी हरभऱ्याचं फूल आणि फळ गळून पडलं, नंतर पानं सुद्धा गळू लागली. कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पंचनामा केला, त्यानंतर चक्र नावाच्या कीटकनाशकाच्या विक्रीवर कृषी विभागानं बंदी घातली आहे. फवारणी केलेल्या कीटकनाशकाचे नमुने प्रयोगशाळेत अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, मात्र शेतकऱ्याला हे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. 200 एकरवरचा हरभरा पीक वाया गेलंय. याचा सध्या 20-25 दिवसापासून आम्ही या चक्राचा स्टॉप सील दिलेला आहे, विक्री बंद केलेली आहे आणि इथून पण बंदच राहणार आहे. तर यांचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना हे पूर्ण रिपोर्ट आपण सादर करू. आपण बघतोय नांदेडमध्ये 200 एकरवरचा हरभरा पीक उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांनो काळजी घ्या, हे कीटकनाशक वापरू नका जे या शेतकऱ्यांना वापरलंय. चक्र कीटकनाशक फवारलं होतं या शेतकऱ्यांना, ज्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. फवारणीनंतर फुलं आणि फळं शिवाय नंतर पानं सुद्धा गळाली आहेत पिकावरची. चक्र कीटकनाशकाची फवारणी करायला आता कृषी विभागानं बंदी घातल्याचं कळतंय. चक्र कीटकनाशकाच्या विक्रीवर सुद्धा बंदी घातलेली आहे.